सांगली येथील वारणली टेंभूच्या बैठकीत नैरुवी तरेकेसाठी 40 कोटी रुपये शासनाच्या बळीराजा योजनेसाठी मंजूर झाल्याचे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले काम शेतकऱ्याच्या मागणीनुसार आम्ही मार्गी लावले आहे. एका आठवड्यात टेंडर होईल व एप्रिल पर्यंत हे काम सुरू होईल. अंदाजे नैरुवी वडिये रायबाग अंबेगाव भगतमाळा येथील 4000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर योजनेचे काम बंदिस्त पाईप मधून केले जाणार आहे. या बैठकीवेळी टेंभू योजनेचे अधिकारी संबंधित गावातील शेतकरी उपस्थित होते. प्रलंबित काम मार्गी लागल्याने शेतकऱ्यात उत्साहाचे वातावरण दिसत होते. कौशल धर्मे 7 स्टार न्यूज कडेगाव.